नेवाशी तालुक्यातील वरखेड येथील 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी रात्री आपल्या आत्याकडे स्वयंपाकासाठी जाते असे सांगून घराबाहेर पडली, परंतु दुसऱ्या दिवसापर्यंत ती घरी परतली नाही। मुलीच्या पालकांनी तिच्या मैत्रिणीकडे आणि इतर पाहुण्यांकडे चौकशी केली, परंतु दीपाली कुठेही न आढळल्यामुळे मुलीच्या वडिलांनी पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्याद दाखल केली। तसेच पोलीस कमिशनर नाशिक, माननीय उपविभागीय अधिकारी शेवगाव, मुंबई गृह खात्याप्रती माहितीसाठी पाठवले, परंतु अद्यापही पोलीस प्रशासनाकडून मुलीच्या कोणत्याही प्रकारचा शोध घेण्यात आला नसून मुलीचे नातेवाईक पालक त्रस्त आहेत। मुलीचा तात्काळ शोध घेण्यासाठी तसेच त्वरित कारवाई होण्यासाठी जनविकास बहुउद्देशीय सेवा या संस्थेचे शिष्टमंडळ आणि भारतीय मानव सेवा सुरक्षा नवी दिल्ली अहमदनगर येथील शिष्टमंडळ यांच्यामार्फत कायदेशीर चौकशीसाठी पीडित मुलीच्या पालकांना प्रत्यक्ष चांदा येथील कार्यालयामध्ये अध्यक्ष जनविकास बहुउद्देशीय संस्था चांदा यांच्याकडे लेखी तक्रार नोंदवली आहे। वरील तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित लोकसेवक आणि वरखेड येथील अल्पवयीन मुलीची घटनेची चौकशी अति तातडीने करण्यात यावी अशी जनहित याचिका भारतीय मानव सेवा सुरक्षा कार्यालय, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, फरीदाबाद कोर्ट येथे पीडित मुलीच्या पालकास न्याय मिळवण्यासाठी IPC भारतीय संविधान दंड असंहिता धारा 370 अधिनियम लागू करून पीडित मुलीच्या पालकास न्याय मिळावा आणि अर्जाची तात्काळ दखल घ्यावी, नोंदणीकृत अधिनियमन सेक्शन लागू करून संबंधितांना न्याय मिळावा या मानवाधिकार कोर्ट जनहितार्थ याचिका दाखल करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, नेवासा।